कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। भोपळा मिरचीची बातचणारी मोठ्या आजारांवर आहे ही गुणकारी। अशी ही लाल पिवळी हिरवी मिरची दिसायला जशी आकर्षक तितकीच आरोग्यदायी देखील आहे। या पिकाची लागवड करताना थोडी काळजी घेतली तर हे पीक शेतकरी बांधवांना भरघोस उत्पन्न मिळवून देऊ शकतं। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथील प्रगतिशील शेतकरी आप्पासाहेब पाटील यांनी ही शेती फुलवली आहे। या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी पाण्याचे योग्य नियोजन, जमिनीची प्रत, खतांचं व्यवस्थापन, किडींचं नियंत्रण अशी सगळी चौफेर काळजी त्यांनी घेतली आहे। या पिकाच्या लागवडीपासून ते पीक हातात येईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विज्ञान केंद्राचं अनमोल असं मार्गदर्शन त्यांना मिळालंय। माझ्या शेतात शिमला मिरचीचा प्लॉट केलेला आहे, त्यासाठी मी सुरुवातीला शेताची पूर्वमशागत म्हणजे नांगरड केली। नांगरड केल्यानंतर थोडं रान तापल्यानंतर त्यात रोटावेटर फिरवला। रोटावेटर फिरवल्यानंतर परत त्यासाठी कच्चे बेड तयार करून घेतले। कच्च्या बेडमध्ये कोंबडी खत, मासळी खत, कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि आरशेपचे खतं थोडी टाकली आणि बेड परत भरून घेतले। पक्क्या भरल्यानंतर त्या बेड भरल्यानंतर त्यानंतर वरती ठिबकच्या लॅटरल टाकल्या आणि त्याच्यानंतर मल्चिंग टाकले। मल्चिंग टाकल्यानंतर होलं मारून घेतली आणि होलं मारून मग दोन दिवसानंतर पाण्याने चांगले बेड भरल्यानंतर भिजल्यानंतर त्यानंतर शिमला मिरची लागण केलेली आहे। सध्या हा 40 दिवसाचा प्लॉट आहे। ह्या 40 दिवसानंतर त्याला आता चांगला फुलोर आला आहे, फळं धरलेली आहेत। त्यासाठी मला कृषी विभाग महाशासन यांच्या अधिकाऱ्याचे मार्गदर्शन लाभलेले आहे। त्यानंतर त्यात पिकाला चांगल्या फुलोरा येण्यासाठी आरसीएफचे वॉटर सोल्युबल खते दिलेले आहे। केवळ पारंपरिक शेती न करता एकच पीक न घेता वेगवेगळे आंतरपीक घेऊन शेतकऱ्यांना उत्पादन कसं वाढवता येईल याचं मार्गदर्शन त्यांना कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी करतायत। त्यामुळे भरघोस पीक येऊन चांगल्या प्रतीचा माल शेतकऱ्यांना मिळतोय। मल्चिंग टाकल्यानंतर काय होतं आहे, शेतात तण उगवत नाहीत, किडीचा आणि ह्याचा रोगाचाही बंदोबस्त होतो। कारण मल्चिंग तापतं त्यामुळं कीड व रोग आपोआपच कमी येतात। किडी रोग कमी होण्यासाठी आम्ही पाठीमागे ट्रॅपही लावलेले आहेत, त्याच्यामुळेही थोडे 50% किडीचा याचा बंदोबस्त होतो। त्याच्यानंतर किडीच्या बंदोबस्तासाठी आम्ही दुसरा नैसर्गिक उपाय म्हणून आम्ही चिकट सापळे लावले आहेत। चिकट सापळ्यामुळे काय होतं आहे, त्याच्याकडे किडी व रोग पिवळे आणि निळे चिकट सापळे आहेत, त्याच्यामुळे पिवळ्या रंगाकडे किडे आणि बारीक फुलपाखऱ्या आकर्षित होतात आणि त्याला चिकटतात। त्यामुळे त्यांचा पुढचा वाढीचा वेग आपोआप कमी होत जातो, त्यामुळे किडीचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त होतो। चिकट सापळे लावल्यामुळे काय होतं आहे, चुरडामोडा जो काय थ्रिप्समुळे होतो ते थ्रिप्स त्या हे चिकट सापळ्याला आकर्षित होतात आणि चिकटतात, त्यामुळे चुरडामोडा रोगाचा बऱ्यापैकी बंदोबस्त होतो। याच्यासाठी आम्ही सेंद्रिय खते म्हणून शेणखत, गांडूळ खत, लिंबोळी पेंड, मासळी खत ह्या खताचा आम्ही वापर करतो। त्याच्याशिवाय आम्ही आरसीएफचे वॉटर सोल्युबल किंवा इतर खतंही आम्ही ह्याचा वापरतो की त्यामुळे पिकाला चांगला अवस्थेत चांगली फळे मिळतात। फळझाडांना झाल्यानंतर वॉटर सोल्युबलमध्ये 52:34 ही खतं वापरल्यानंतर झाडांना चांगला जोम लागतो व फळझाडांना चांगली होते व फळं चांगली पोसली जातात। मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेगवेगळ्या विद्यापीठे संशोधन केंद्रांना अभ्यास दौऱ्यामार्फत भेटी दिलेल्या आहेत। त्यांच्याकडे अभ्यास दौऱ्यातून मला असे दिसून आले की आपण अशा पद्धतीने शेती केल्याशिवाय आपला आर्थिक खर्च कमी होऊन उत्पादन ज्यादा होतं आहे असं त्यावेळी मला जाणवलं आहे। एकच पीक न करता
आंतरपिकं केली पाहिजेत, उसात आंतरपिक करले पाहिजेत किंवा मिश्र भाजीपाला केला पाहिजे. मिश्र भाजीपाल्यामुळे एक जर पीक भाजीपाल्याचा प्लॉट फेल गेला तर दुसरा तरी साधतो. असे एका वेळी चार प्लॉट पाच प्लॉट असे वेगवेगळे छोटे छोटे शेतकऱ्यांनी केले पाहिजेत. आत्ता मी शिमला मिरचा सध्या प्लॉट केलेला आहे. हा ह्या प्लॉटचे व्यवस्थापन मार्केटिंग हे मी स्वतः म्हणजे वेगळ्या बाजारात करतो. मी स्वतः एमकॉम असून माझ्या गेले 25 झाले मी विक्री व्यवस्था निर्माण केली आहे. प्रत्येक बाजारपेठेत माझा जागा फिक्स, गिराईक फिक्स असं कायमस्वरूपी गिराईक निर्माण केलं आहे. त्यामुळे हमखास दर आणि योग्य गिराईक असं माझं बाजारपेठात एक पत निर्माण झालेलं आहे. त्यात आम्ही पॅकिंग आणि ग्रेडिंगमध्ये जास्त महत्त्व दिलेलं असल्यामुळे आम्हाला सरासरी दर 50 ते 60 रुपये किलो वर्षभर सरासरी मिळत राहतो. आप्पासाहेब पाटील यांच्या शेतातील या मिरचीला आता सध्या बाजारपेठेत चांगलीच मागणी आहे आणि म्हणूनच सगळ्या तरुण वर्गाने त्यांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा.